नमस्कार मंडळी, कपाशीवर मोनोक्रोटोपस नेमकं कधी मारावं? कारण भरपूर शेतकरी मोनोक्रोटोपसचा उपयोग करत असताना दुसऱ्या तिसऱ्या किंवा पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा मोनोक्रोटोपसचा उपयोग हे करत असतात. परंतु आज आपण या व्हिडिओमधून मोनोक्रोटोपस नेमकं कपाशीवर कोणत्या फवारणीमध्ये वापरायला पाहिजे याची माहिती आज आपण घेणार आहोत. तसेच मोनोक्रोटोपस वापरण्याचे फायदे तसेच मोनोक्रोटोपस वापरण्याचे नुकसान हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडचा घंटा तिथे नक्की ऑल ठेवा. तर आता आपण पाहणार आहोत की मोनोक्रोटोपस कपाशीवर नेमकं कधी मारायला पाहिजे किंवा कपाशीवर मोनो मारल्यामुळे कोणकोणत्या किडी ह्या आपल्याला नियंत्रित करता येईल, तर याची माहिती आता आपण घेऊया. सर्वात प्रथम मोनो आपण आपल्या कपाशीवर कोणत्या फवारणीमध्ये वापरायला पाहिजे, तर याचा उपयोग आपण पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा करू शकतो. या मोनोमध्ये कोणकोणत्या किडी कवर होतात, तर याच्यामध्ये मावा, तुडतुडा, याच्यामध्ये जर आपण ॲसिपेड घेतलं म्हणजे मोनो आणि ॲसिपेड घेतलं तर मावा, तुडतुडा तेथे आपला कवर होतो. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ कमी असेल किंवा कपाशीची शेंडा हा पिवळसर आलेला असेल, तर तेव्हा आपण मोनो प्लस ॲसिफेट जर घेतलं तर याच्यामध्ये काय होते की मोनोमुळे शेंडा हिरव्या पडण्यामध्ये किंवा आपल्या कपाशीची वाढ होण्यामध्ये सुद्धा मोनोचा उपयोग होतो. कारण भरपूर शेतकरी बघा, मोनो मारल्यामुळे आमची कपाशी जास्त हिरवी आली, कोवळा जास्त लसलसीत झाला किंवा कोवळा हा म्हणजे शेंडा आहे तर हा शेंडा कोवळा पडला. भरपूर शेतकऱ्यांच्या मते किंवा भरपूर शेतकऱ्यांनी तुम्हाला असं सांगितलं असेल की मोनो मारल्यामुळे कपाशी हिरवीगार होते, शेंडा कोवळा होतो आणि कपाशीची वाढ होते. तर हे का बरं होते, कधी विचार केला आहे का? तर याची माहिती मी तुम्हाला सांगतो की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे. तर मोनो मारल्यामुळे काय होते की आपल्या कपाशीवरचे जे काही किडी आहे, मावा, तुडतुडा, ह्या शेंड्यावर राहतो, तर ते मरम पावल्यामुळे किंवा त्यांचा तिथे मृत्यू झाल्यामुळे कपाशीचा शेंडा हा कोवळा होतो. म्हणजे कळी किडी नसल्यामुळे शेंडा कोवळा होतो आणि तो तेथे वाढायला लागतो. तर हे एक कारण आहेत की मोनो मारल्यामुळे आपल्या कपाशीचा शेंडा हिरवा पडतो आणि आपली कपाशी तेथे वाढ घेण्यास सुरुवात होते. तर हे झाले फायदे. आता दुसरं मोनोक्रोटोपासचे नुकसान. तर मोनोक्रोटोपास वापरण्याचे आता नुकसान पाहूया. तर मोनोक्रोटोपास वापरण्याचे नुकसान असे की आपण जर 8 ते 10 दिवसामध्ये दुसरा स्प्रे किंवा दुसरी फवारणी लगेच करणार असेल तर आपण मोनोक्रोटोपासचा उपयोग करण्यास काहीच हरकत नाही. आता दुसरी फवारणी का बरं? तर मोनोक्रोटोपास मारल्यामुळे जेवढ्या जोरात किडी जाते तितक्या जोरात वापस सुद्धा येते. तर त्यामुळे आपण जेव्हा मोनोक्रोटोपास मारत असतो तर तेव्हा लगेच तिथून 10 ते 12 दिवसानंतर दुसरा स्प्रे घेणे तिथे आवश्यक आहे, नाहीतर किडी हा वापस येते. किडी वापस का बरं येते? तर तिथे कोवळा शेंडा असल्यामुळे, जो शेंडा आहे तो हा कोवळा असल्यामुळे किडींना तो कोवळा शेंडा आवडतो, त्यामुळे किडी तिथे वापस ह्या येत असते. तर मोनोक्रोटोपास वापरण्याचे फायदे, नुकसान, तसेच केव्हा वापरायला पाहिजे याची माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर मोनोक्रोटोपास वापरत असताना मोनो म्हणजे मोनोक्रोटोपास प्लस ॲसिपेड हे दोनही कीटकनाशक एकत्रित वापरायचं, म्हणजे आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळते. तर अशा प्रकारे मोनोबद्दल ही थोडीशी माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचा जो घंटा आहे तो हा घंटा नक्की दाबा. कारण घंटा दाबल्यामुळे काय होईल की मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल. तसेच ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये सुद्धा ही माहिती नक्की पाठवा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.